आजही 24 तास एक पाऊल पुढे. विराट कोहलीचा हरपलेला फॉर्म टीम इंडियासाठी सगळ्यात चिंतेची बाब आहे. 2012 सीझन मध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या वन डे प्लेअर शयादीत विराटने तिसरी पोझिशन पटकावली, मात्र कोहली गेल्या काही मॅचेस मध्ये अपयशी ठरतोय, त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या टीम इंडियाच्या चिंता अजूनच वाढल्या. '2012 हे वर्ष टीम इंडिया करता तितकंसं फलदायी ठरलेलं नसलं तरी भारताचा मिडल ऑर्डर बॅट्समन विराट कोहली करता लकी ठरलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या सीबी ट्राय सिरीजमध्ये सेंच्युरी झळकावणाऱ्या विराटनं प्रत्येक वन डे सिरीजमध्ये सेंच्युरीची नोंद केली. विराटच्या धडाक्यामुळे टीम इंडियाला प्रतिस्पर्धी टीम्स समोर मोठी आव्हानं ठेवता आली, मात्र विराटचा हा फॉर्म हरपलाय. पाकिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्ये तो फ्लॉप ठरला. तर इंग्लंड विरुद्धच्या मॅच मध्ये त्याला फॉर्म गवसला नाही. विराट गेल्या 4 मॅचेस मध्ये केवळ 7 सरासरीनं केवळ 28 रन्सच करू शकला. आपल्या क्रिकेटच्या लहानशा करिअर मध्येच विराटनं आपण परिपक्व झाल्याचं दाखवून दिलं, आणि त्याचाच परिपाक म्हणून विराटची गेल्या सीझन करता आयसीसीनं वन डे क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड केलेली होती. मात्र आता इंग्लंड विरुद्धच्या सिरीज मध्ये टीम इंडियाला कम बॅक करायचा असल्यास विराट कडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबई विरुद्ध सेनादल यांच्यात होणारी रणजी सेमीफायनल दिल्लीऐवजी मुंबईत घेण्यात यावी अशी विनंती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयकडे केली होती. सचिनची मागणी मात्र बीसीसीआयनं धुडकावली. 16-20 जानेवारी दरम्यान मुंबई सेनादलात होणारी रणजी सेमीफायनल दिल्लीच्या पालम ग्राउंडवरती रंगणार आहे. सचिनला ही मॅच मुंबईत खेळण्याची इच्छा होती. रणजीमधल्या मॅचेस या घरच्या मैदानात तसंच विरुद्ध टीमच्या मैदानात आलटून पालटून खेळवल्या जातात. या नियमाचा दाखला देत बीसीसीआयनं मास्टरची ही विनंती फेटाळली आहे. But he's not come to shake hands with the... Yes, this is why he's gone. Zee 24 Stars, Ek Paul Pudhe.